बेळगावमध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस म्हणून गांभीर्याने पाळला जातो. जवळपास 30 दिवस छत्रपती संभाजी महाराजांना नाहक त्रास देऊन निर्गुण हत्या त्यांची करण्यात आली होती. अशा या धर्मासाठी व साऱ्यांच्याच हितासाठी प्रामाणिक लढवय्या म्हणून ओळखणारे श्री छत्रपती संभाजी महाराज यांची वेदना जाणवणाऱ्या प्रामाणिक शिवभक्तांनी गेल्या 1 महिन्यापासून बलिदान मास म्हणून पाळला आहे. अशा या दिनी बेळगावचे जनमानसातील लोकनेते किरण जाधव यांनी बेळगाव धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी मूर्तीला हार घालून नमन केले आहे. यावेळी सुनील जाधव सह इतर शिवभक्तांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी किरण जाधव यांनी आपले विचार मांडले. बलिदान मास पाळलेला आहे. आज आजच्याही दिवशी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजची हत्या झाली होती. त्यानिमित्त जी हत्या झाली होती ती अत्यंत क्रूरप्रमाणे केली गेली होती. त्याचे डोळे काढले गेले होते. त्यांच्या कानामध्ये शीस ओतला गेला होता. समोर देखील तिथं बाहेर काढलं होतं. अशा अनेक प्रकारचे त्यांना यातना करून दोन महिन्यामध्ये छळ केला गेला होता व त्याची हत्या केली गेली होती. त्यांचा हत्येचा निषेध व आपण एक त्यांच्याविषयी म्हणून संभाजी आपले जे संभव भक्त आहेत गेले 36 वर्षापासून बेळगावमध्ये त्यांचं हे बलिदान मासून पालन केलं जातं. आणि धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये महाराजांची मूर्तीच्या रोजच्या त्या नियमाप्रमाणे पूजा अर्चना केली जाते. त्यासाठी समस्त संभव भक्ताने व बेळगावकर हे एक आपला श्रद्धास्थान म्हणून ह्या ठिकाणी येतात व या ठिकाणी सर्वजण त्याची पूजा अर्चना करतात. बलिदान मासात अनेक युवकांनी सहभाग घेऊन आपला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण कायम ठेवली आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.